तेव्हाच आम्ही उठलो. आता आता आम्ही जात आहे भीमाशंकरला. मी आणि भावांना सकाळचे 6 वाजले तर आम्ही चाललो भीमाशंकरला. आज जरा फिरण्याची इच्छा झाली होती म्हणून आम्ही चाललो आज भीमाशंकरला. आमसोबत आहे काळेसट्ट, सॉरी कलशेट्टी, आणि हा माझा मित्र ज्ञानेश्वर. तर आम्ही आता निघलोय 6 वाजले, घरच्यांची सेवा खाऊन पण तरी चाललोय आम्ही आज बाहेर फिरायला. भावांना आता आम्ही निघलोय. तसं तर आमच्या फोर व्हीलर आहे, पण कसं माहितीये का, भाऊ घेऊन गेलाय फोर व्हीलर, तर मग त्याला काही बोलू शकत नाही आम्ही, म्हणून चाललोय आज जरा वेगळ्या गाडीवर. आणि तसं तर आपल्याला स्प्लेंडर आहे, मग काही विशेष नाही. भावांना आम्ही आलोय जिमले घाटेत, तर आम्ही थांबलोय चहा प्यायला. आणि हे दोघं माझ्यासोबत आहे. आता निघणार आहे आम्ही, चाललोय भीमाशंकरला. जरा उशीर झालंय, कारण की घरातून थोडा लेट निघलं नाही का, कारण की नेहमी जरा उशीर झालता म्हणून बाकी काय नाही, नाही तर आम्ही लवकर आवरलो होतो. भावानं आमची चाकून झालंय, आम्ही निघली आत्ता. थंडी पण होती तिथे, आम्ही आलोय पेट्रोल टाकायला. जरा टाके बेकी जरा फुल करून घेतो नाही का. ज्ञाने बा गाडीचे पुढलं पण दाखवून आता मस्त वक्त मध्ये नाही का, पेट्रोल पेट्रोल टाकून झालंय आणि चाललोय आम्ही. आता पेट्रोल टाकलं आता काही टेन्शन बिन्शन नाही. आता निवांत जायचं मस्त, कुठे थांबायचं नाही, कुठे स्टॉप नाही यायचा, डायरेक्ट जायचं भीमाशंकर देवाचं पाय पाडायचं. आमचा ड्रायव्हर आता चेंज होणार रे, डोळ्यातनं खूप पाणी आलं रे. ड्रायव्हर तर अँटिकच होता, चुकून जर का त्याने गाडी चालवली असती तर नक्की गाडीच्या खाली गेली असते आमची गाडी. हा कसं जरा ड्रायव्हर आमचा ओके बोल डायरेक्ट म्हणते. पण पुढे या डॅमला पळत जायचं होय तुला काय रे. बस नाही अरे बस चल अरे उशीर झालाय. थंडी वाजायला लागली. आमचा ड्रायव्हर लय अँटिक होता, घाण असता गाडी काट खाली विना कारण. अरे थंडी किती चंडो, थंडी मध्ये आमची गांठ फाडलेली आहे. पण काय पण म्हणा काकडाय लागलो. आमची ड्रायव्हर बघा आम्ही आता वाड्यामध्ये आलेलो आहोत. साधन आम्हाला नाही का 40 मिनिटं तर लागणार ते कसं पण.
आम्ही थांबलो आता एका ठिकाणी, कारण की थंडीने अख्खं डोकं बिक जाम झालंय. इथं थांबली इथं गाडी पशी. हे बघा काय करते, गरम व्हायला बॅकग्राऊंड ले. रेस्ट झाले आता, बस झालं आता, चालले आम्ही निघाल. भाऊ फुल थकलाय, या भाऊला आता फोटो काढायचंय. चालते फोटो बिटो काढतो मग आता आम्ही, भेट मग परत. व्हिडिओ स्किप न करू, अजून आम्हाला पोहोचायचंय, अजून टाइम तर लागणार आहे. हे थोडं बक्क झाले बॉस अडवतच. अशा प्रकारे गरुचीत गाडी चालवत आहेत हे बघा. आणि असं खरं थांबतोय, तसं काही बापरी बर्फामध्ये काय काय मनालीमध्ये आलो होतो, असं चालवतो गाडी हे बघा. जसं काही इथं बर्फाच्या पहाडामध्ये विनोदचे टॉपिक इथून चालू, ड्रायव्हर टाकले नाही आता, अजून अर्ध्या घंटा राहिलाय, आता दोन मिनिटं लागणार. गाडी काय चढण झाली आता, चढ चढ जास्तच आहे, अख्खं डोंगर डोंगर आहे जागा जागा इकडं तिकडं. गाडी स्पीड बघताय तुम्ही, तुम्हाला पण कळत. आम्ही खूप लांब आलो आता सध्या, तसं पाया बी दुखले टिपळ शोधे म्हणून, आणि बुक पण लागली, मोठा नाश्ता बिस्ता कर लागल, मग दर्शन जायला लागल, आता पहिलं दर्शन करायला लागल. चालते व्हिडिओ बघत राहा, मग जवळ चालले आता अजून दाखवणार आहे तुम्हाला. बावन्नव फक्त आणि फक्त 1 किलोमीटर बाकी आहे. गाडी पार्किंग करायची, पुढं चालत जायचंय. आम्ही पोहोचलोय, पण आता पार्किंग लावायची गाडी. थांबरे भाऊ उतरून पार्किंग लावली ना आता भाऊ 2 मिनिटं, तर आम्ही थांबलो इथं. इथं फोनला नेटवर्क पण नाही नीट. भाऊ आलाय आता पार्किंग लावून, आता आम्ही जाणार आहे. हा भांडा बघा, चले चले चला. पिला बिला काय रे, गांजा बिजा मारला काय, डोळ्यात नाही बघा सगळं पाणी बिलने आलंय. फायनली आम्ही मंदिरापाशी आलोय. अरे तुझी टोपी पडली होती ना वापस, काय अरे आणली परत, काय करतो टोपी सोडणार का मी. जसं काय 500 रुपयाची होती मग टोपी, टोपी असते अडे. अजून थंडी वाजते, थंडी खूप आहे. काय दिसतंय का मला, कसं धुके थंडी बिंडी असं ना तेव्हा तर. बावन्नव 2 मिनिटात पोहोचणार आहे आम्ही. अजून किती लांब आहेत ना, खालीच आहे खालीच ना. 52 मिनिटात पोहोचणार आहे आम्ही, मंदिर खालीच आहे. अजिबात काय दिसायचं ना, दिसतंय काय तेच हे नाही चालत. तर मित्रांनो, आता आमच्यामध्ये एक मित्र आहे, त्याला स्क्रॅचेस आहे त्याच्या पॅन्टीला, तुम्हाला दाखवतो. हे बघा हे बघा, हे गौरव आणि याचे स्क्रॅचेस. तू जा बाळा घरी, कशाला घालणार बाळा घरी जा. फायनली मित्रांनो, आम्ही मंदिरापाशी आलो आहोत. आता आम्ही पुढं पुढं जात आहोत दर्शनासाठी.
मला वाटतं आम्ही रॉंग साईडनं आलं, पलीकडनं साईडनं जायचं होतं. ठीक आहे का मग साईड म्हणून मदतला दाखवतो. यांचे गौरव शेठ एक आमचा मंकी मॅन पुढे पुढे जातो. हे बघा मंकी मॅन अशा प्रकारे इकडे नेटवर्क येत नाही, ऑनलाईन चालत नाही आमचं. नाश्त्यासाठी तरी एवढी भूक लागली. हा आता ना इथून आम्हाला मोशीपर्यंत वाजता उपाशी राहावं लागेल, नाही तर चाकांपर्यंत. याला आता रस्ता माहीत नाही का? नाही माहीत नाही आम्हाला पण, आम्ही याच्या मागं फिरतो. गौरी शेठ तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं 10 मिनिटं थकलोय आता, पहिलं दर्शन करायचं, नंतर मग खाणं पिणं बघू, पोटा पाणी सोय बघू. नेटवर्क तर काय येत नाही तर असं वाटायला लागलं. आता काय जवळ नेटवर्क नाही तर आता उपाशीच राहायला लागन. बाकी काय आता आहे नाही. सेफ्टीसाठी आम्ही पॉवर बँक आणले. इथं काय चालत नाही आणि इथं पण दिलंय. आय लेट्स बिगेन. आम्ही पोहोचलो आहोत मंदिरामध्ये. अरे गर्दी तर खूप आहे. इथं गर्दी खूपच आहे. फायनली आम्ही आता मंदिरापाशी आलोय. 2 मिनिटं होता पण पोहोचल. तसं गाडी थांबलोय आम्ही रात्री तरी बरेच आहे, तरी लवकर आलोय. तसं तर लवकर आलोय म्हणून एवढी गर्दी नाही. तसं काय नाही, दरवेळेस वरपर्यंत गर्दी असते. जर का थोडं लेट झालं असतं ना अजून मग खूप गर्दी असते. 1 तास लागला असतं तसं ना आम्हाला. आता काय फक्त 10 मिनिटं लागलं. आता दोन मित्र भेटले आंध्र राहतात भाऊ. काय पाहिजे तुमचं? सागर पानसरी. सागर पानसरी. आणि तुमचं? रोहित सिंग. काय तुम्ही ॲपलचा काहीतरी उपयोग होतो? हा मग काही ना काहीतरी उपयोग करायला लागेल ना. हा ना कितने लोग है सर आपके? अरे एक एक जा रहा है क्या समझ में आ रहा है? आप लोग बुला दे मैं ना भैया जाने मत दो उसको. अभी एक एक करके पूरा लाइन में चला जाएगा. हम आगे आगे करके प्रॉब्लम हो जाएगा ही सर. आप पूछो आगे बस ऐसा मां कितने जाएंगे पूरा दर्शन करने? है ना तरी आता गर्दी कमी वाटते. गर्दी कमी ना आता मागच्या वाटतं. अरे कसली गर्दी होती? कसली गर्दी? हा ना गर्दी हालत नाही झाले. बोलत बसते सगळे. चॉकलेट बाय सोबत आम्हाला नवीन मित्र भेटले. आता आम्ही चाललोय शिवनेरीला. इथून फक्त 40 किलोमीटर आहे तिथनं शिवनेरी. मग तिकडनं अजून पुढे जायचंय. हे आमचे मित्र दोन भावांना गर्दी मध्ये थांबले आम्ही. आता माग तुम्ही गर्दी बघू शकता. प्रचंड गर्दी. भावांनो फायनली आम्ही मंदिराजवळ आलेलो आहे. गर्दी पण बरीच आहे बघू. मोबाईल अलाउड नाहीये. जरा पोलीस बिलिंग समोर आहे. फोन ठेवायला लागणार आता मला. बोल ना. आता आमचा प्लॅनिंग आहे दर्शन करायचं, डायरेक्ट शिवनेरीला जायचं.
फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे, एकदम ओके मध्ये झालंय. आता आम्ही निघणार आहे घर जायला. चल मग भावांनो, खूप दमलोय आम्ही, येऊन पण खूप आहे, मन बसतो जरा हॉटेलमध्ये का जरा रेस्ट करतोय, खूप दमलोय. नाश्ता बिस्टा करतो मग निघतो. नाश्ता करायचा आहे या बहुना आम्हाला ना एवढं थकविलं आहे लोक हे बघा तुम्ही. आणि गौरव याला एवढी भूक लागली होती लई या माझ्या पिझ्झा गाडी थांबलं नाही कुठे. सकाळपासून आम्ही नाश्ता पण केला नाही काहीच नाही. ओके इट्स नॉट अ बेवडा, इट्स अ हॅलो. नाही ना काढ नाही तुला सांगणार व्हिडिओ कव्हर करणार. डाऊनलोड केलाय टाक फक्त. आता निघलोय आम्ही, थोडाफार नाश्ता केलाय कारण की नाश्ता तर काही नव्हतं. भावांनो आम्ही चाललोय नदीपाशी, खाली गेलो भेटतो आपण. भावांनो आम्ही आलोय पाण्यापाशी, नदीपाशी आलोय जागा. भावांना आता आम्ही घरापाशी आलेलो आहे, लय थकलोय, सगळेजण थकली आहे. हे बघा स्टोन बघून तुम्हाला कळलं असेल की थकलोय किती नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहून द्या. अन्नपूर्णा व्हिडिओ बघा.